आणि आता आपण नजर टाकणार आहोत राज्यातल्या देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्या स्पीड न्यूजवर. पण त्यापूर्वी आत्ताच एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे पुण्यात तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तानाजी सावंत गुवाहाटीमध्ये दाखल झाल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी सावंतांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. यावेळेस तानाजी सावंतांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे. तरी थेट दृश्य आहेत पुण्यामधील शिवसैनिक आक्रमक झालेली पाहायला मिळत आहेत. तानाजी सावंत यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय. तानाजी सावंत हे गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी सावंतांच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे. तर तानाजी सावंतांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. तर आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. वैभव, आपण पाहतोय आता काही करून हळूहळू शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक होताना दिसतात, ते चित्र पुण्यात आता पाहायला मिळालंय तानाजी सावंतांच्या कार्यालयात. मनाली तानाजी सावंत हे बंडामागचे एकनाथ शिंदेनंतरचे प्रमुख सूत्रधार आहेत असं सांगितलं जाते. सुरुवातीपासूनच तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेच्या बरोबर सुरत गाठलेलं होतं. त्यानंतर ते सोबतच गुवाहाटीला गेले आणि अनेक आमदारांना सेनेच्या त्यांनी संपर्क करून बोलवल्याचं कळतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये शिवसेनेचं खरं तर निवडून आलेले एकही आमदार नाही, मात्र तानाजी सावंत जे भूमपरांड्याचे आमदार आहेत सेनेचे, त्यांचं पुण्यामध्ये भैरवनाथ शुगरचं कार्यालय आहे आणि मोठं कॉलेजही आहे. आज काही वेळापूर्वी सेनेचे नगरसेवक विशाल धनवडे जे आहेत कसबा भागातले, त्यांनी तानाजी सावंत यांचं सहकारनगरचं हे भैरवनाथ शुगरचं कार्यालय जे आहे ते फोडलंय आणि या कार्यालयाच्या भिंतींवरती गद्दार सावंत अशा स्वरूपाच्या घोषणा ज्या आहेत त्या लिहून ठेवलेल्या आहेत. खरं तर पुण्यामध्ये सेनेची तशी ताकद ही अत्यंत किरकोळ आहे, काही नगरसेवक केवळ सेनेचे आहेत, मात्र आता जे शिवसैनिक मागे आहेत हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि पुण्यातून नगरसेवकांच्या बाबतीमध्ये अजून तरी कुणीही शिंदे गटाला पाठिंबा दिलेला नाही. जे सेनेसोबत आहेत त्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी तानाजी सावंत यांचं कार्यालय फोडले काही वेळापूर्वी. विशाल धनवडे हे अत्यंत आक्रमक नगरसेवक म्हणून ओळखले जातात पुण्यातले सेनेचे, त्यांनी हे कार्यालय जे आहे ते फोडले. त्यांच्यासोबत साधारण 15 ते 20 शिवसैनिक जे आहेत ते तिथं पोहोचलेले होते आणि आता सहकारनगर पोलीसही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळते. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये या घटनेची जबाबदारी, तोडफोडीच्या घटनेची जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं सांगितलंय. मात्र गनिमी कावळ्यानं या शिवसैनिकांनी जाऊन हे कार्यालय जे आहे ते फोडलेलं आणि पुण्यामध्ये काल शिवसैनिकांनी आधी कात्रच्या चौकामध्ये जे आमदार गेलेत त्यांच्या विरोधामध्ये बंडखोर आमदारांच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं होतं, मात्र आज शिवसैनिक हे आक्रमक झालेत आणि गेलेल्या आमदारांपैकी तानाजी सावंत यांचं जे कार्यालय आहे पुण्यातलं ते फोडण्यात आलंय. मनाली अगदी बरोबर, आपण पाहतोय तानाजी सावंतांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देत होते. तर पुण्यामधले शिवसैनिकांची ही आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळतीय. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाले, गुवाहाटीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत.